नगर जिल्ह्यातील रुग्णांना आणि नातेवाईकांना दिलासा देणारी ही बातमी आहे। रुग्णांच्या नातेवाईकांनी इंजेक्शनसाठी धावपळ करू नका। आपला रुग्ण ज्या दवाखान्यात ऍडमिट आहे त्या दवाखान्यात अधिकृत वेबसाइटची जी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या खाली दिलेल्या ईमेलवरती वेबसाइटवरनं हॉस्पिटलनं त्याची नोंदणी कळवावी आणि त्या ठिकाणी इंजेक्शन उपलब्ध होईल अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडनं प्राप्त झाली आहे। जर नातेवाईकांना आणि रुग्णांना त्वरित इंजेक्शन उपलब्ध झालं तर कुठेतरी रुग्णसंख्या आणि नातेवाईकांची होणारी धावपळ कमी होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर।